राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत। 14 डिसेंबर पासून संपावर जाणार असा इशारा सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलाय। मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन पूर्ण न केल्यामुळे संपाचं हत्यार आता उगारलं गेलंय। जुनी पेन्शन योजनेसह विविध 17 मागण्यांसाठी हा संप असणार आहे आणि या संपाचा निर्णय त्यामुळे घेण्यात आलाय। मागण्या पूर्ण करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि त्याचमुळे हे संप केला जाणार आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे, संपावर जाणार आहेत। नक्कीच, काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा इशारा देण्यात आलेला आहे। जी जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षित प्रभावीपणे लागू करावी, त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत सामावून घ्यावे व अनुकंपा यादीतील उमेदवारांना सेवेत सामावून घ्यावे, रिक्त पदे भरावी, यासह 17 मागण्यांसाठी जी मार्च महिन्यामध्ये आंदोलन झालं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते आश्वासन पूर्ण झालं नाही असा आरोप करण्यात आलेला आहे। आणि जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 14 डिसेंबर पासून राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी हे पुन्हा बेमुदत संपावर जाईल असा इशारा महाराष्ट्र सरकारला देण्यात आलेला आहे। काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिक्षक शिक्षक कर्मचारी समन्वय समितीचे राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांनी हा इशारा दिलेला आहे। बर, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही हे मुख्य कारण या संपामागचं आहे की त्यामागे सुद्धा काही इतर कारण आहेत? कारण की आम्ही मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवला होता, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही हा संप मागे घेतला होता अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलेलं नाहीये। जर आमच्या मागण्या येत्या काळात पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पुन्हा संपावर जाऊ असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। बर, नक्कीच तुम्ही याबाबत अधिक अपडेट घेत राहा। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर 14 डिसेंबर पासून सरकारी कर्मचारी हे संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन देऊन सुद्धा आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यामुळे संपाचं हत्यार उगारण्यात आलंय। मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन हे मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं मात्र त्याची पूर्तता झाली नाहीये। राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी या पार्श्वभूमीवरती संपावर जाणार आहेत अशी माहिती आता समोर येते। अत्यंत महत्वाची बातमी आहे, 14 डिसेंबर पासून जवळपास 17 लाख राज्यातले सरकारी कर्मचारी हे संपावर जाणार आहेत। मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि त्यामुळे संपाचं हत्यार उगारलं गेलंय असं सुद्धा आता सांगण्यात येत आहे।